ज्ञानप्रबोधिनीचे माननीय संचालक वाचस्पती गिरीशराव, कार्यवाह सुभाषराव, माझे आवडते शिक्षक आणि मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य गोसावी सर, आणि इथे उपस्थित अनेक गुरुजन, सुहृद, भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा मला खऱ्या अर्थाने थोडासा भावनिक करणारा आहे. एकतर अप्पांची प्रतिमा इथे असणं आणि अप्पांची आठवण, अप्पांचा पाठीवरून अनेकदा फिरलेला हात हा माझ्या स्वतःसाठी अत्यंत प्रेरक आहे आणि त्यातून मी खूप काही शिकलेलो आहे. दुसरी जी आठवण मला इथे थोडीशी भावनिक करते ती आहे याच वास्तूची, याच उपासना मंदिराची. गेली सुमारे 30 वर्ष ज्या भारतीय लेखा व लेखापरीक्षा सेवेमध्ये मी काम करतोय त्या सेवेमध्ये दाखल होण्यासाठी जी UPSC ची परीक्षा होती त्या परीक्षेचा अभ्यास मी पुष्कळसा या वास्तूत केलाय. आणि केवळ अभ्यास केलाय असं नाही, त्या काळात याच उपासना मंदिरामध्ये अनेक वेळा मी सकाळी उपासनेला येत असे आणि उपासनेनंतर मग माझ्या अभ्यासाची सुरुवात होत असे. हे सगळं पूर्वीचं झालं. अजितरावांनी बरंच काही सांगितलंय, ते हातून घडत गेलंय, पण त्याच्यामध्ये माझं स्वतःचं असं काही खूप योगदान आहे असं मला वाटत नाही. प्रबोधिनीमध्ये शिकलेले जे विचार आणि मिळालेले जे संस्कार आहेत ते जागृत ठेवून पाठीचा कणा ताट ठेवायचा प्रयत्न करून बुद्धीला जास्तीत जास्त वाव देण्याचा विनम्र प्रयत्न हा मी गेली 30 वर्ष करतोय. त्यातून जे जमलं ते जमलं, जे राहून गेलं त्याची खंत आहे, परंतु त्याबद्दल बोलायचा आजचा प्रसंग नव्हे. आजचा जो विषय आहे तो विषय आहे चिरंतन विकासातील आव्हाने. चिरंतन हा शब्द सस्टेनेबलचा मराठी प्रतिशब्द म्हणून मला आवडला आणि म्हणून मी तो याच्यात घातला. जेव्हा चिरंतन विकास असं म्हणतो त्यावेळेला मगाशी ज्या पद्य इथे गायलं गेलं त्या पद्यातल्या 2 ओळी या मला कायम आठवतात. यंत्रदैव तो पूज्य आम्हाला, पूज्य आम्हाला वेदरुचा, विज्ञानावर भक्ती असूनही गंधमोहवी काव्याचा. जे यातलं काव्य आहे, ज्या रुचा आहेत, त्यामध्ये कुठेतरी चिरंतनतेची, शाश्वत विकासाची ही कुठेतरी मला ओढ जाणवते. आणि जो यंत्रदेव आहे तो यंत्रदेव हे कदाचित सध्या आपल्याला रूढ वाटणारं असं विकासाचं मॉडेल आहे की काय असं वाटतं. थोडंसं या पुढच्या 45-1 मिनिटांमध्ये मी काय बोलणार आहे त्याचा गोषवारा इथे दिलेला आहे. सुरुवात करणार आहे चिरंतन विकास म्हणजे काय याची. याबद्दल अनेकांनी अनेक गोष्टी बोललेल्या आहेत, परंतु जगामध्ये जेव्हा चिरंतन विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे शब्द पहिल्यांदा वापरले गेले तेव्हा त्यामागची काय भूमिका होती हे थोडंसं विशद करून या विषयाची सुरुवात करायचा माझा प्रयत्न आहे. त्यानंतर थोडा वेळ विकास आणि पर्यावरण यांचं नातं आणि त्यातला समतोल याबद्दल बोलायचा प्रयत्न आहे. त्यानंतर मग आंतरराष्ट्रीय स्तरावर चिरंतन विकासासाठी जी 2030 साली साध्य करायची 17 उद्दिष्टं आहेत त्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. विकासाचं सातत्य, पर्यावरणाचं जतन, रक्षण, संवर्धन यांची सांगड घालण्याचा प्रयत्न होऊ शकतो का, त्यामध्ये काय प्रकारची उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात याबद्दल त्यानंतर थोडंसं, भारतातील परिस्थिती आणि भारताशी संबंधित आपल्या जवळची काही उदाहरणं अधूनमधून द्यायचा प्रयत्न असेल, आणि सगळ्यात शेवटी या आव्हानांचा सामना करण्यासाठी कशाप्रकारे क्षमता संवर्धन होऊ शकेल याबद्दल काही विचार आपल्यापुढे मांडावेत, त्यातून काही प्रश्न निर्माण व्हावेत
आणि त्या प्रश्नांची उत्तरं देता देता मलाही थोडंसं शिकायला मिळावं अशी माझी या विषयाच्या मांडणीमागची भूमिका आहे. जेव्हा चिरंतन विकास म्हणजे काय हा मूळ प्रश्न येतो तेव्हा याची जी पहिली व्याख्या ही आज जगन्मान्य अशी समजली जाते ती 1987 सालची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये एका रिपोर्टमध्ये, त्याला ब्रुंटलँड कमिशन रिपोर्ट असं म्हणतात, तर त्या रिपोर्टचं नाव होतं अवर कॉमन फ्युचर, आपलं सगळ्यांचं सामायिक भविष्य. आणि त्या प्रतिवेदनामध्ये चिरंतन विकासाची कुठेतरी व्याख्या केलेली होती आणि त्यात असं म्हटलेलं होतं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट इज दॅट डेव्हलपमेंट विच मीट्स द नीड्स ऑफ प्रेझेंट जनरेशन विदाऊट कॉम्प्रोमाइजिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन्स टू मीट देअर ओन नीड्स. 2015 साली संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पुन्हा एकदा सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख जमले आणि जे राष्ट्रप्रमुख जमले त्यांच्यामध्ये आपलेही त्यावेळी आपलेही राष्ट्रप्रमुख आत्ताचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी होते. आणि त्यांच्या भाषणामध्ये हीच व्याख्या थोड्या वेगळ्या शब्दांमध्ये त्यांनी सांगितली आणि ते असं म्हणाले की सस्टेनेबल डेव्हलपमेंट का हमारा मतलब है वो डेव्हलपमेंट जो उनके बारे में भी सोचे जो अभी जन्मे नहीं है. आपल्या नंतर येणारी पिढी जे अजून पृथ्वीवर नाहीत त्यांचा विचार करून जेव्हा आपण आपल्या विकासाचा विचार करतो तेव्हा त्या विकासाला कुठेतरी चिरंतन विकास, चिरंतन दृष्टिकोनातला विकास असं म्हणता येईल. आणि हीच व्याख्या, हेच चिरंतन विकास, हाच चिरंतन विकासाचा अर्थ डोळ्यापुढे ठेवून या पूर्ण विषयाची मांडणी करायचा माझा प्रयत्न आहे. चिरंतन विकास म्हणजे नेमकं काय? 1987 ते 2015 या काळामध्ये चिरंतन विकासाबद्दल खूप काही बोललं गेलं, खूप काही लिहिलं गेलं, खूप काही चर्चिलं गेलं. मी एकदम 2015 या वर्षाकडे येतोय आणि 2015 या वर्षी चिरंतन विकासाबद्दल जगातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांनी जिथे मतं व्यक्त केली त्या संयुक्त राष्ट्रसंघामध्ये 5 महत्त्वाचे पैलू हे चिरंतन विकासाचे सांगितले गेले. ते पैलू होते, त्यातला पहिला होता पीपल, लोक. आणि लोकांचा विचार करायचा चिरंतन विकासामध्ये काय म्हणजे काय करायचं, तर सर्व रूपात गरिबी आणि भूक ही संपवायचा प्रयत्न करायचा, प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने आणि प्रत्येक व्यक्तीला समतेने जगायचा हक्क मिळवून द्यायचा, हा एक चिरंतन विकासाचा पैलू. दुसरा पैलू, आपला ज्या ग्रहावर आपण राहतो पृथ्वी, त्या पृथ्वीचा, त्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक संसाधनांचा त्यांचं कुठेतरी जतन करायचं. आणि जी पंचमहाभूत आपली पृथ्वी बनवतात, पृथ्वी अप तेज वायू आकाश, आणि जी नसली तर आपण जगू शकणार नाही, ती सर्व पंचमहाभूत शाबूत ठेवायची. ज्या पद्धतीने ती आपल्याला मिळाली किमान त्या दर्जाची हीच पंचमहाभूत आपल्या पुढच्या पिढीला मिळावीत यासाठी प्रयत्न करायचा, हा चिरंतन विकासाचा दुसरा पैलू. चिरंतन विकासाचा तिसरा पैलू आहे पार्टनरशिप, भागीदारी. संपूर्ण जगामध्ये ज्ञानाच्या बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत, विज्ञानाच्या बाबतीत आणि प्रगतीसाठी कुठेतरी भागीदारी असावी, कुठेतरी एकत्र काम करण्याचा प्रयत्न असावा आणि या प्रयत्नातून आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार होत राहावा. चौथा पैलू आहे शांतता. जोपर्यंत शांतता नसेल तोपर्यंत विकास खऱ्या अर्थाने होऊ शकणार नाही. आणि ती शांतता केव्हा मिळेल? ती शांतता मिळेल जेव्हा दोन गोष्टी होतील. एक, जेव्हा समाजव्यवस्था आणि प्रशासन
हे न्यायोन्मुख असेल, न्याय्य असेल. आणि दुसरं, जेव्हा समाज हा इन्क्लुझिव्ह असेल, समावेशक असेल, त्याच वेळेला कुठेतरी चिरंतन विकास होऊ शकेल. आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, विकास म्हणजे शेवटी काय? तर विकास म्हणजे समृद्धीकडचा प्रवास, प्रॉस्पेरिटी. उद्याचा दिवस आजच्यापेक्षा जास्त सुखाचा असावा, परवाचा दिवस त्याहून जास्त सुखाचा असावा. आणि हे करत असताना जे आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलंय की सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. केवळ मनुष्यच नव्हे तर आपल्या आजूबाजूचे प्राणी, पशु, पक्षी, झाडं आणि जे काही जिवंत घटक या पृथ्वीवर आहेत ते सर्व ह्या सगळ्यांच्या बरोबर समरसतेने, हार्मोनियस पद्धतीने आपण जगू शकणं आणि समृद्ध होणं हा चिरंतन विकासाचा पाचवा आणि शेवटचा महत्त्वाचा पैलू. थोडेसे आकडे बघूयात. हे भारताच्या विकासाशी संबंधित काही परिमाणांचे, काही मापदंडाचे आकडे आहेत. वर्ष 2000 आणि 2015 दरम्यान काय झालं ते इथे थोडंसं नोंदवायचा प्रयत्न केला आहे. पहिला आकडा, गरिबीच्या रेषेखालच्या लोकांची संख्या. गरिबी कमी न होता खरं तर थोडीशी वाढली. कार्बन डायऑक्साईड एमिशन, जी हवा आपण फुफ्फुसामध्ये घेतो आणि ज्यावरून आपल्या जीवनाचं, आपण किती आरोग्यदायी जीवन जगणार हे कळतं, ते 1997 पर कॅपिटा मेट्रिक टन 1.1, 2015-2019.7. चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट, जन्माला आलेली मुलं 5 वर्षापेक्षा जास्त न जगण्याचा दर. वर्ष 2000 1000 पैकी 96, वर्ष 2015 1000 पैकी 48, जवळजवळ निम्मा. इंटरनेट युजर्स, तंत्रज्ञान, वर्ष 2000 एकूण लोकसंख्येच्या 0.5%, वर्ष 2015 सुमारे 30%. तंत्रज्ञान हे कुठेतरी आपल्याला पुढे घेऊन जातंय, प्रगती करतंय, आणि त्याचबरोबर कुठेतरी आरोग्य सुधारतंय. लहान मुलं जन्माला आल्यानंतर ती जगण्याची शक्यता जास्त वाढतीये, पण त्याचबरोबर कुठेतरी जे मोठे झालेले आहेत, जे आपल्यासारखे आहेत, त्यांचं जीवन सुखमय होतंय का? मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण जी हवा आपण आपल्या शरीरामध्ये घेतोय ती हवा किती चांगली आहे हे खरं तर धोकादायक बनत चाललंय. थोडंसं जगाचं चित्र बघूयात. 97% ग्रीनलँडचा फ्रोझन इंटिरियर, की जो पूर्णपणे बर्फाच्छादित एकेकाळी असे, तो आजकाल उन्हाळ्यामध्ये तिथला 97% बर्फ वितळायला लागलाय. किंबहुना एक 6-8 महिन्यांपूर्वी सुमारे 4 खंडांमधल्या 40-40 देशांमधून आलेल्या काही विद्यार्थ्यांशी मी बोलत होतो, आणि त्यांच्याशी बोलताना मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुमच्या लहानपणी पाहिलेलं, तुमच्या आजूबाजूचं, तुमच्या देशातलं, तुमच्या शहरातलं वातावरण आणि आज तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणचं तिथलं वातावरण, या तुम्हाला काय फरक जाणवतो? आणि जी 2-3 उत्तरं मिळाली ती खूप बोलकी होती. चिलीहून आलेल्या एका विद्यार्थिनीने सांगितलं की मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या देशामध्ये 3 महिने बर्फ पडायचा, आता 15 दिवस पडला तर आम्हाला खूप चांगलं वाटतं. आखातात न आलेल्या एका मुलांनी सांगितलं की मी जेव्हा लहान होतो त्यावेळेला मला
कडक उन्हाळा जरी असला तरी सुद्धा कॅन्सर म्हणजे काय हे माहीत नव्हतं. पण आज माझ्या देशामध्ये सगळ्यात जास्त धोकादायक रोग हा कॅन्सर आहे. आणखीन अशीच उत्तर होती, त्याकडे मला आत्ता जायचं नाही आहे. आर्क्टिक उत्तर ध्रुवाच्या जवळचा प्रदेश, तिथे 40% उन्हाळ्यातला बर्फ वितळायला लागलाय. आणि ह्यापेक्षा सगळ्यात मोठं जर काही जाणवण्यासारखं असेल तर ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पडणारा पाऊस, वादळं, उन्हाळा वगैरे वगैरे. अगदी सामान्य ज्ञानाचा विचार केला आणि आपल्यालाही आठवत असेल, आपल्या लहानपणी आपण जेव्हा पुराचा विचार करायचो तेव्हा तो पूर मुख्यतः बिहारमध्ये यायचा, बंगालमध्ये यायचा, की जिथे नदीचं पात्र मोठं होतं तिथे तो पूर यायचा. आजकाल जर बातम्या पाहिल्या तर जास्त पूर उत्तराखंडमध्ये येतात, म्हणजे जिथे नदी लहान आहे तिथे येतात. असं का होतंय? कुठेतरी काहीतरी गडबड आहे. आणखीन थोडंसं पुढे जाऊयात. 2000 ते 2010 या 10 वर्षांमध्ये सुमारे 13 दशलक्ष हेक्टेअर एवढी जंगलं दरवर्षी जगात कमी झाली आहेत. 41% जमिनीवर आणि पाण्यात जगणारे प्राणी, 33% रीफ बिल्डिंग कोरल्स, 25% मॅमल्स, 13% पक्षी, 30% कोनिफर्स हे सगळे नष्ट व्हायच्या मार्गावर आहेत. आणखीन थोडंसं पुढे जाऊयात. रोज सुमारे 2 दशलक्ष टन मानवाने निर्माण केलेला कचरा हा पाण्यात फेकला जातोय. आपल्यासारख्या देशांमध्ये 70% इंडस्ट्रीयल वेस्ट ही ट्रीटमेंट न होता पाण्यात फेकली जातीये. जगातले 50% म्हणजे निम्मे हॉस्पिटल बेड्स हे पाण्याशी संबंधित आजारामुळे, आजारी पडलेल्या रोगांमुळे व्यापलेले आहेत. वायू प्रदूषण हे अशा लेवलला गेलंय की दिल्ली आणि बीजिंग इथे आता धुकं न म्हणता स्मॉग असा शब्द वापरला जातोय. एक बातमी 2 जून 2015 firstpost.com या वेबसाईटवर आली होती, त्याचा मी इथे उल्लेख करू इच्छितो. थोडक्यात सांगायचं तर ती बातमी अशी होती की न्यूयॉर्क टाइम्सच्या वार्ताहरांनी दिल्लीमध्ये वैतागून त्याच्या वडिलांना आणि मुलांना दिल्लीतून परत पाठवून दिलं. जे या बातमीमध्ये नाही आहे ते असं की जर्मन दूतावासानी दिल्लीमधल्या जर्मन स्टाफचं टेन्युअर, त्यांचा कार्यकाल 3 वर्षावरून 2 वर्षांवर आणला. हे सगळं पाहिल्यानंतर ज्या पद्धतीने विकास होतोय, एकीकडे मी म्हटलं तसं की लहान मुलं जगण्याचा दर वाढतोय, कुठेतरी इंटरनेट खूप मोठ्या प्रमाणावर आपण वापरू शकतोय, आणि त्याचबरोबर एकीकडे हे सगळं होतंय. भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोगबे यांचं एक खूप चांगलं टेड टॉक आहे, तर त्यामध्ये त्यांनी दाखवलेली 3 चित्रं फक्त मी दाखवू इच्छितो. हा एक तलाव वाटतो आपल्याला, तलावच आहे, आणि तिथे भूतानचे पंतप्रधान 2015 साली गेले होते. आणि त्यांनी म्हटलं की 10 वर्षांपूर्वी हाच तलाव असा दिसत होता आणि 20 वर्षांपूर्वी तिथे तलाव नव्हताच, तिथे एक सॉलिड ग्लेशियर होता. अवघ्या 20 वर्षांमध्ये एका हिमनदीचा तलाव झालाय. आणखीन थोडस आपल्याजवळ येऊयात. बंगळुरू आपल्याकडचं विकासाचं एक देखणं उदाहरण, भारताची सिलिकॉन व्हॅली, जिथे आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त पगार देणारे उद्योग आहेत, जिथे IT आहे वगैरे वगैरे. 1973 साली बंगळुरूची स्थिती
ही अशा प्रकारची होती. जे हिरवं आहे त्याचा अर्थ तिथली झाडी, आणि जे लाल आहे त्याचा अर्थ तिथलं काँक्रीट. 1973 ते 2016 हे हिरव्याचं किती लाल झालं आहे हे आपण बघू शकतो. आणि हे चित्र मी काढलेलं नाही, हे चित्र इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या एका प्रख्यात डॉक्टर टी व्ही रामचंद्र नावाच्या प्राध्यापकांनी रिमोट सेन्सिंग डेटा वापरून काढलेलं चित्र आहे. केवळ एवढंच नाही, या शहराबद्दल दोन तीन खूप रंजक अशा प्रकारचे आकडे आहेत. त्याच्यापैकी एक आकडा असा आहे की सामान्यपणे असं मानलं जातं की एक माणसाला पुरेसा प्राणवायू जर हवा असेल तर 7 झाडं असली पाहिजेत. बंगळुरू या शहराची लोकसंख्या ही 25 लाखाच्या पेक्षा जास्त आहे, आणि बंगळुरू शहरामध्ये एकूण मिळून 20 लाख झाडं आहेत. किती प्राणवायू या शहरामध्ये आहे याचा आपण विचार करू शकतो. त्याच्यापुढे 10 वर्षांपूर्वी ज्यांना डायलिसिसची गरज लागायची अशा लोकांची बंगळुरूमधली संख्या 10 लाखात 1 होती. 2016 साली ही संख्या 5,001 झाली. जर या वेगाने अशा पद्धतीने बंगळुरू शहराचा विकास होत राहिला तर काय होईल, आणि डॉक्टर टी व्ही रामचंद्र यांनीच एक खूप चांगलं त्याचं उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की साधारणपणे पाणी हे आग विझवायला वापरलं जातं. बंगळुरू हे असं शहर आहे की जिथे पाण्यावर आग एकदा दिसली होती, आणि ते फोटोही सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी पाहिले असतील. आणि ती पाण्यावर का आग दिसली तर त्या पाण्यावरती एक अशा प्रकारचा थर निर्माण झाला की जो मुख्यतः डिटर्जंट्सच्या वापरातनं निर्माण होतो, आणि त्या थरामध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस होता, आणि त्यातून पाण्यावर आगीच्या ज्वाळा दिसल्या. अशा प्रकारचं शहर हे काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी पेन्शनर्स पॅराडाईज, राहायला पुण्यासारखं सगळ्यात छान शहर वगैरे वगैरे म्हणून गणलं जायचं. या सगळ्याचा आणि विकासाचा काय संबंध? तर एक गणित हे मांडायचा प्रयत्न केलेला आहे की समजा हे परत बंगलोर शहरातलंच आहे, 2 तलाव साधारण सारख्या आकाराचे जवळजवळचे, एकामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आहे, एकामध्ये प्रदूषण नाही. जिथे प्रदूषण आहे त्या या अमृतल्ली तलावामध्ये एकूण मिळणारं उत्पन्न सर्व प्रकारचं हे 20 रुपये प्रति हेक्टर आहे. आणि दुसरा तलाव राचन हल्ली, की जिथे प्रदूषण नाही तिथनं मिळणारं उत्पन्न, याच्यामध्ये मासे, फॉर्डर, ॲग्रिकल्चर सगळं काही धरलेलं आहे, हे साधारण 10,500 रुपये प्रतिदिवस इतकं आहे. आपल्याला कुठल्या प्रकारचा विकास हा खऱ्या अर्थाने उपयुक्त आहे याबद्दल हे आकडेच बऱ्यापैकी बोलून जातील. आज पाण्याची काय तिथे स्थिती आहे? जे तलाव आहेत ते पुष्कळसे प्रदूषित आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग फारसं नाही, रिड्यूस, रियूज, रिसायकल वगैरे फारसं नाही. बंगलोर शहराला एकूण दिवसाला साधारण 18 लाख क्युबिक मीटर्स एवढं पाणी लागतं. बंगलोर शहरामध्ये सुमारे 15 लाख क्युबिक मीटर्स एवढा पाऊस पडतो. ह्या 15 लाख क्युबिक मीटर्स एवढा पाऊस जर का समजा साठवता आला, आणि त्याच्यापैकी समजा निम्मा हे पाणी परत वापरता आलं,
तर 22.5 लाख क्युबिक मीटर्स एवढं पाणी होतं. त्या शहराची गरज 18 लाख आहे. फक्त काहीही न करता या दोन गोष्टी जर झाल्या तर तिथे काय होऊ शकेल हे आकडे सांगतात. ह्याच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधल्या शास्त्रज्ञांनी काही संशोधन केलं आणि त्यांनी असा प्रयत्न केला की हे जर असंच चालू राहिलं तर अजून 2-4 वर्षांनी काय होईल, आणि त्याचं वर्णन हे या चित्रात कुठेतरी करायचा प्रयत्न केलेला आहे. ऑक्सिजन, पाणी आणि किडनी या सगळ्यावरती मोठं आक्रमण होऊ शकेल, आणि मग ज्यांना परवडेल त्यांना असं जीवन सुखाने जगता येईल. आजही दिल्लीमध्ये हवा स्वच्छ करणारे ऑक्सिडायझर्स घेणं हे उच्चभ्रू लोकांमध्ये ही एक प्रथा होऊन गेलेली आहे. एकीकडे पाणी, दुसरीकडे हवा, तिसरीकडे जमीन. ही तीन जी महत्वाची पंचमहाभूत आहेत त्या सगळ्याची आज काय स्थिती आहे याचं या एका शहराच्या उदाहरणातनं मी थोडंसं वर्णन करायचा प्रयत्न केला आहे. आपलं पुणे किती वेगळं आहे, अजून बंगलोर नाही झालेलं. सुदैवानी आपल्याकडे खूप जागरूक लोक आहेत, आपल्याकडे काही टेकडे अजून शिल्लक आहेत, आपल्याकडे पुरेसा प्राणवायू अजून आहे. पण ज्या वेगाने आपल्याकडे काँक्रीट वाढतंय त्या वेगाने केवळ आपल्याकडेच नाही तर जगातल्या बहुतेक शहरांमध्ये बंगळुरूची वाट चालू नाही आहेत ना, असा कधी कधी प्रश्न पडतो. हे सगळं पाहिल्यावर प्रश्न येतो की आपली वसुंधरा, आपली पृथ्वी कशी वाचवायची, कशी जपायची, त्यासाठी काय करता येऊ शकेल. आणि ह्याबद्दल विचार करताना 2015 साली सर्व राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख जेव्हा एकत्र आले तेव्हा त्यांनी 2030 सालापर्यंत साध्य करायची उद्दिष्ट, ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, चिरंतन विकासाची उद्दिष्ट असं म्हणतात, ती मान्य केली, ती ठरवली. त्या उद्दिष्टांमध्ये काय काय आहे तर पहिलं उद्दिष्ट आहे गरिबी संपली पाहिजे, दुसरं आहे भूक संपली पाहिजे, तिसरं आहे सगळ्यांना आरोग्य आणि चांगलं जगता आलं पाहिजे, सगळ्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, पाचवं आहे स्त्री पुरुष समानता असली पाहिजे, सहावं आहे सगळ्यांना स्वच्छ पाणी हे मिळालं पाहिजे, सातवं आहे परवडेल अशी आणि क्लीन एनर्जी, ज्याला म्हणता येईल की प्रदूषण न करता निर्माण केलेली वीज ही पुरेशा प्रमाणात मिळाली पाहिजे, आठवा आहे डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक प्रगती ही प्रत्येकाला रोजगार मिळून ही इन्क्लुसिव्ह असली पाहिजे, नववा आहे उद्योग, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ह्या सगळ्याच्या जोडीला इनोव्हेशन, कुठेतरी नवनवीन विचार करणं याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, दहावा आहे विषमता संपली पाहिजे, 11वा आहे सगळे शहरं आणि समाज हे चिरंतन विकासोन्मुख झाले पाहिजेत, 12वा आहे की आपण जे काही वापरतो ते सगळं आणि जे उत्पादन करतो ते सगळं हे जबाबदारी ध्यानात ठेवून जबाबदार पद्धतीने झालं पाहिजे, 4वा आहे वातावरणाचा विचार झाला पाहिजे, 13वा वातावरणाचा विचार झाला पाहिजे, 14वा आहे पाण्याखालचं जीवन त्याचा विचार झाला पाहिजे, 15वा आहे जमिनीवरचं जीवन त्यामध्ये कुठेतरी चिरंतनता आली पाहिजे, 16वा आहे शांतता, न्यायव्यवस्था आणि हे निर्माण करणाऱ्या सर्व व्यवस्था ह्या सशक्त झाल्या पाहिजेत, आणि शेवटचं आहे ह्या सगळ्यासाठी पूर्ण जगात कुठेतरी सहकार्य असलं पाहिजे, कुठेतरी भागीदारी असली पाहिजे. यातलं प्रत्येक उद्दिष्ट
हे त्याच्यावरती अर्धा अर्धा तास पाऊण पाऊण तास बोलावं अशा प्रकारचं आहे, तेवढा माझ्याकडे वेळ नाही आहे. परंतु एकच याबद्दल मला सांगायचं आहे की ही उद्दिष्ट जगातल्या सर्व राष्ट्रप्रमुखांनी एकमतानी मान्य केलेली आहेत. आणि केवळ ही उद्दिष्ट मान्य करून जगातले नेते थांबले नाहीत. त्यांनी असं म्हटलं की ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2030 साल की मग काय होईल, तेव्हा मागे वळून बघितल्यावरती काय झालेलं असेल, तर एकदम तेव्हा नाही जागवायचं. त्यासाठी ह्या 17 उद्दिष्टांशी संबंधित 169 विशिष्ट टार्गेट्स ही ठरवलेली आहेत. आणि ही 169 टार्गेट्स मोजण्यासाठी सुमारे 240 मापदंड, निर्देशांक, इंडिकेटर्स हे ठरवलेले आहेत. आणि या निर्देशांकांच्या आधारे, या मापदंडांच्या आधारे या प्रकारचा विकास जगात होतोय का नाही याचा नियमित आढावा हे सगळे राष्ट्रप्रमुख दर 3 वर्षांनी 4 वर्षांनी एकत्र येऊन घेणार आहेत. यातला पहिला आढावा हा 2019 साली असणार आहे. काय प्रकारचे मापदंड हे या चिरंतन विकासासाठी आहेत, तर वेगवेगळे मापदंड हे वेगवेगळ्या लोकांनी निर्माण केलेले आहेत. ह्या सगळ्या 240 निर्देशांकांचा परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स करून त्याच्यापैकी एक आहे, त्याला म्हणतात ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. भूतानमध्ये हे वापरलं जातं आणि भूतानच्या राज्यघटनेमध्ये ह्यासाठी त्यांनी एक तरतूद केलेली आहे की अखंड काळ भूतानमध्ये 65% जमीन ही जंगलांनी आच्छादलेली असेल. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याबद्दल आपल्याला बरीच माहिती असते, हा दर वर्षी प्रकाशित होत असतो. इकॉलॉजिकल फूटप्रिंट की आपल्या आजूबाजूचं जे वन्य आणि प्राणीजीवन आहे त्याची परिस्थिती कशी आहे हे मोजणारा निर्देशांक. हॅपी प्लॅनेट इंडेक्स, ह्या सगळ्याचं एकत्र केल्यानंतर काहीतरी. पण ह्या सगळ्यापेक्षा समजायला सोपा असा एक निर्देशांक ज्याला सोशल प्रोग्रेस इंडेक्स असं म्हणतात, तो मायकेल ग्रीन आणि त्यांच्या मित्रांनी निर्माण केला, त्याबद्दल मी थोडंसं नंतर बोलणार आहे. ही सगळी जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट साध्य करणं किती सोपं किंवा किती अवघड आहे याचं एकच उदाहरण देतोय की पहिलं उद्दिष्ट की गरिबी ही 2030 साली संपली पाहिजे, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली कोणीही 2030 साली नसावं. आणि दारिद्र्य रेषा कशी मोजायची, तर 2000 साली जगाने ठरवलं की दारिद्र्य रेषा म्हणजे ज्या माणसाला दिवसाला $1 मिळतो तो गरीब नाही. 2015 साली ठरवलं की ज्याला $1.25 मिळतो तो गरीब नाही. 2000 ते 2015 जी प्रगती झाली ती या इथे आपल्याला दिसतीये. दारिद्र्य रेषेखालच्या लोकांचं प्रमाण हे 26% वरून 22% आलं. पुढच्या 15 वर्षात आपल्याला 22% वरून 0% पोहोचायचं. आणि हे केवळ एका ध्येयाच्या बाबतीत नाही, एका उद्दिष्टाच्या बाबतीत नाही, सर्व उद्दिष्टांच्या बाबतीत जी जगाने ठरवलेली ही उद्दिष्ट आहेत ही अशाच प्रकारची अत्यंत महत्वाकांक्षी, साध्य करायला अतिशय अवघड आणि जी सहजासहजी शक्य वाटत नाहीत अशा प्रकारची उद्दिष्ट आहेत. मी मायकेल ग्रीनबद्दल मगाशी सांगितलं, तर त्या मायकेल ग्रीननी 2014 साली हा एक सोशल प्रोग्रेस इंडेक्स म्हणून पब्लिश केला आणि त्यानंतर त्यांनी प्रगतीचे वेगवेगळे आखाडे, वेगवेगळे आराखडे मांडले, संगणक वापरला, त्याच्यामध्ये वेगवेगळी मॉडेल्स केली. आणि तो असं म्हणला की जर का समजा आत्ता ज्या पद्धतीने जगातली सर्व देशांची प्रगती चालू आहे त्या पद्धतीने प्रगती चालू राहिली तर 2061 या इंडेक्सवरती जग 2030 साली असेल, सॉरी
त्यांनी असं म्हटलं की 2015 साली 61 हा निर्देशांक होता आणि 2030 साली जर अशाच वेगाने आपण प्रगती करत राहिलो तर 62.4 वर जाऊ. समजा जे देश कमी प्रगती करतायत त्यांनी वेगाने प्रगती करायची ठरवली तर काय होईल, आपण 65 पर्यंत जाऊ. समजा मुख्यतः भारत आणि चीन ह्या दोन देशांनी चिरंतन विकासाकडे जास्त लक्ष द्यायचं ठरवलं तर काय होईल, आपण 67.2 पर्यंत जाऊ. समजा सगळ्याच देशांनी अगदी जोर लावून प्रयत्न करायचा ठरवला की प्रत्येक पाऊल आम्ही जबाबदारीने टाकू वगैरे वगैरे तर 72.7 वर जाऊ आणि 2030 सालचं उद्दिष्ट आहे 75. ते खूप प्रयत्न सगळ्यांनी मिळून केले तर ही उद्दिष्ट कदाचित साध्य करता येतील. ही उद्दिष्ट साध्य करणं यासाठी भारताला किती पैसे लागतील किंवा किती गुंतवणूक लागेल त्याबद्दल वेगवेगळे अंदाज आहेत. त्यापैकी एक अंदाज जो आहे तो असा आहे की दरवर्षी आपल्याला सुमारे 560 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करायला लागेल. आपल्या या वर्षीच्या बजेटचा एकूण आकार होता सुमारे 430 बिलियन डॉलर्स आणि केवळ चिरंतन विकासासाठी ज्या पद्धतीने आपल्याला प्रगती करायला लागेल त्यासाठी एवढ्या पैशांची गरज आहे. मग ते शक्य आहे का आपली पुढची पिढी म्हणणार की यांनी आमच्यासाठी पृथ्वीची वाट लावली? असंच काही नाही, कुठेतरी काही आशेचे किरण हे दिसत आहेत. त्याचं एक उदाहरण या मायकेल ग्रीनच्याच आकड्यांमधून आहे आणि ते उदाहरण हे इथे आहे. हा जो एक्स ॲक्सिस आहे याच्यावरती GDPचे सगळे आकडे आहेत, जो वाय ॲक्सिस आहे तो सोशल प्रोग्रेस इंडेक्स आहे आणि ह्यामध्ये प्रत्येक देश कुठे ना कुठेतरी आहे. इथे जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की रशियाचं GDP हा कोस्टारिकापेक्षा खूप जास्त आहे पण कोस्टारिकाची सामाजिक प्रगती की ज्यामध्ये ही 17 उद्दिष्ट ही वेगवेगळ्या पद्धतीने मोजलेली आहेत तो सोशल प्रोग्रेस इंडेक्स हा बराच वर आहे. आणि यावरून असं अनुमान काढलं की चिरंतन विकासाच्या पद्धतीने जर पुढे जायचं असेल तर त्यासाठी GDP जास्त असण्याची गरज आहेच असं नाही. कोस्टारिका हा देश जो मी इथे उल्लेख केला आहे त्याचं आणखीन एक महत्त्व आहे. ते महत्त्व अशासाठी आहे की आपण सगळ्यांनी COP 21 पॅरिस किंवा पॅरिस ॲग्रीमेंट असं ज्याला म्हणतात त्याबद्दल ऐकलं असेल. क्लायमेट चेंजबद्दलचं सगळ्या देशांचं ते ॲग्रीमेंट होतं. तर ते जे ॲग्रीमेंट होतं ते COP 21 कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 21 मध्ये झालं. ह्याच्यात 7 वर्ष पूर्वी 2008 मध्ये अशीच एक परिषद कोपनहेगनमध्ये भरली होती आणि त्या परिषदेमध्ये जे पॅरिसमध्ये मांडलं गेलं किंवा जे पॅरिसमध्ये मान्य केलं गेलं तेच सगळं प्रस्तुत केलेलं होतं आणि जे प्रस्तुत केलेलं होतं ते मान्य करायला तयार असलेल्या देशांची संख्या होती 0. आणि 2015 साली सर्व देशांनी जे समोर ठेवलं होतं ते मान्य केलं आणि ह्यासाठी सर्व देशांमधली जी निगोशिएशन्स झाली त्या निगोशिएशन्समध्ये सिंहाचा वाटा जो होता तो कोस्टारिका या देशाचा होता. एक छोटासा देश की ज्याचं नाव सुद्धा आपल्याला माहीत नसतं पण त्या देशांनी स्वतः काहीतरी करून दाखवलंय, ते जगापुढे मांडलंय आणि ते जगाला पटतंय की काय असं दिसतंय. आणखीन काय काय या प्रकार या चिरंतन विकासातल्या आव्हानांना प्रतिसाद म्हणून जग करताना दिसतंय. एक ग्रीन क्लायमेट फंड म्हणून बनलेला आहे की ज्यामध्ये सुमारे 100 बिलियन US डॉलर्सची 2020 सालापर्यंत गुंतवणूक अपेक्षित आहे. नॅशनल क्लायमेट चेंज फंड्स, टेक्नॉलॉजी अडॅप्टेशन, अमुक तमुक हे सगळे
अनेक देशांमध्ये निर्माण होत आहेत. टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी विविध देशांमध्ये करार होत आहेत. दोन दोन देशांमध्ये बायलॅटरल कोऑपरेशनचे करार होत आहेत. जसं भारत आणि जर्मनीमध्ये सौर ऊर्जेबद्दलचे करार झालेले आहेत. आफ्रिका रिन्युएबल एनर्जी इंटरनॅशनल सोलर इनिशिएटिव्ह हे सगळं होत आहे. आणि क्षमता संवर्धनासाठी वेगवेगळ्या भागीदाऱ्या या कुठेतरी पुढे जाताना दिसत आहेत. भारतातले काही प्रयोग, त्याबद्दल मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. पहिला प्रयोग आहे तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येच. एक पूर्ण फूड चेन ही नव्याने निर्माण करण्याचा, ज्या डॉक्टर टी व्ही रामचंद्र यांच्याबद्दल मी मगाशी सांगितलं, त्यांनीच केलेला हा प्रयोग. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधला मधली एक वॉटर बॉडी, एक छोटासा तलाव, तिथे त्यांनी काही प्रयोग केले. तिथे काही अलगी त्यांनी ठेवल्या आणि त्यातून जे पुढे पुढे वाढत गेलं, त्यातून सुमारे 10-15 वर्षांमध्ये तिथे पहिल्यांदा मासे आले, मग नंतर मासे खाणारे प्राणी आले, मग ते खाणारे प्राणी आले. आणि बंगलोरमध्ये 50-100 वर्षांपूर्वी जो एक प्राणी होता, ऑयटर, तो सुद्धा परत आला. भारतामध्ये नोंद झालेल्या सगळ्यात जास्त लांबीच्या सर्पापेक्षा जास्त लांबीचा सर्प या तलावाच्या जवळपास कुठेतरी आढळून आला. हा तिथला एक प्रयोग. जलपुरुष राजेंद्र सिंहजी यांच्याबद्दल आपण ऐकलं असेल. त्यांनी केलेला एक प्रयोग, त्याचा इथे उल्लेख करावा असा वाटतो. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यामध्ये सुमारे 25-26 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती होती की पाणीच नव्हतं. आणि इतकी वाईट परिस्थिती होती की ज्या गावांमध्ये पाणी नव्हतं, तिथे मुलीला सासरी पाठवायला लोक तयार व्हायची नाहीत. त्याच भागामध्ये आज सुमारे 8 नद्या तलाव पुनरुज्जीवित झालेले आहेत. जिथे एकही पीक होत नसे, तिथे दोन दोन पिकं यायला लागलेली आहेत. आणि हे सगळं करताना सरकारकडून एकही पैसा घेतला गेलेला नाही. केवळ लोकांच्या भागीदारीने राजेंद्र सिंहजी यांनी हे काहीतरी करायचा प्रयत्न केला आहे. पुढचा प्रयोग जो मी जिथे सध्या आहे तिथे आम्ही केला आहे, त्याबद्दल थोडंसं सांगू इच्छितो. राजस्थान हा असा प्रदेश आहे की जिथे पुण्यामध्ये गेल्या 2 दिवसात पाऊस झाला, तेवढा पाऊस 1 महिन्यात झाला तर आम्हाला खूप आनंद होतो, कारण खूप कमी पाऊस पडतो. आणि तिथे सुमारे 10-15 अशा प्रकारची झाडं आहेत की जी पूर्वी सर्वत्र दिसायची, आता अजिबात दिसत नाही. अशा झाडांपैकी सुमारे 7-8 झाडं ही आम्ही जगवण्यात यशस्वी झालोय. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की ही झाडं जगवताना आम्ही 70-80% हार्वेस्टेड रेन वॉटर, साठवलेलं पावसाचं पाणी, आणि ट्रीटेड वेस्ट वॉटर, शुद्ध केलेलं सांडपाणी हे वापरलंय. आणि हे वापरताना एक मूलमंत्र थोडासा स्वतःशी वाळगला की आपल्या 16 एकराच्या प्रांगणात पडणारा प्रत्येक पाण्याचा थेंब साठवायचा प्रयत्न करूया आणि त्यातून काय होतंय बघूया. गुगल अर्थवरती 2011 साली आमच्या प्रांगणाचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर दिसेल की तिथे फक्त दगड, धोंडे आणि वाळू या व्यतिरिक्त काहीही नव्हतं. आज तिथेच सुमारे 1300 विविध प्रकारची झाडं, आणि ती सुद्धा त्या भागातली, ही सुखानी नांदताना दिसत आहेत. शेवटचा जो प्रयोग आहे तो सौर ऊर्जेबद्दलचा, रिन्युएबल एनर्जीबद्दलचा, त्याबद्दल मी थोडंसं पुढे येतो. ज्या प्रयोगांचा मी इथे उल्लेख केला आहे त्या प्रयोगांची काही चित्र ही थोडीशी दाखवतो. हे चित्र आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधलं, ज्या तलावाचा मी उल्लेख केला त्याच्या आसपासचं. आणि हे सगळे प्राणी त्यांनी केलेल्या प्रयोगानंतर तिथे आलेले आहेत. आणि डॉक्टर रामचंद्र यांचं असं म्हणणं आहे की बंगलोरमध्ये 183 वॉर्ड आहेत आणि 195 तलाव आहेत.
जर प्रत्येक तलाव चांगला करता आला तर सगळ्यांची सोय होऊ शकते. जिथे मी काम करतो तिथलं हे चित्र आहे. मी ज्या झाडांच्या बद्दल सांगितलं ती सगळी झाडं या रेअर ट्रीज पार्कमध्ये आहेत. आणि इथे तुम्हाला दिसेल की हे फक्त 2 वर्षांपूर्वी लावलेली ही झाडं, की जी एकेकाळी पूर्ण राजस्थानात दिसायची, हे झाड याचं रोप मिळवायला आम्हाला सुमारे 10 ठिकाणी प्रयत्न करायला लागला. आणि हे झाड जगवण्यासाठी 7 रोपं लागली. पण विविध प्रयोगांमधून हे काहीतरी करणं हे थोडंसं जमलेलं आहे. ऊर्जा क्षेत्र, ऊर्जेमध्ये आपण थोडंसं 2013-14 दिवस आठवा. पुण्यामध्येच आपल्याला वीज कपातीची सवय होती, बरोबर आहे. ग्रामीण भागात गेलं तर काही भागामध्ये 5-7 तास वीज असली तर लोकांना खूप बरं वाटायचं. त्याच सगळ्या भागांमध्ये आज जर आपण पाहिलं तर विजेची टंचाई, वीज कपात हे शब्द जरा थोडेसे कमी झाले. हे कसं झालं? त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं जर काही झालं असेल तर ते म्हणजे जे LED बल्ब्स आपण सगळीकडे वापरायला लागलो त्याचा थोडासा परिणाम. LED बल्ब्स वापरल्यामुळे झालं काय की विजेची गरज ही सुमारे 1/6 झाली. आणि त्यासाठी ती वीज निर्माण करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही खूप कमी झाली. आणि त्यामुळे जी काही महत्वाकांक्षी पावलं ही आपण आपल्या देशामध्ये उचलतो आहोत, त्यामध्ये 2022 जे आपण सौर ऊर्जेचं, रिन्युएबल एनर्जीचं टार्गेट ठेवलेलं आहे ते 2015 5 पट आहे. हे जर झालं तर जगातलं सगळ्यात जास्त रिन्युएबल एनर्जी वापरणारं राष्ट्र आपण होऊ. 170 मिलियन टन्स एवढं कार्बन डायऑक्साईडचं एमिशन हे यामुळे वाचेल. आणि हे सगळं लक्षात घेऊन आपण एक मोठ्या प्रकारचं, एक महत्वाकांक्षी घोषणा ही पॅरिसमध्ये 2015 केली होती. मला जे जगात चालू आहे, जे भारतात प्रयोग चालू आहेत, ज्यातून मला काही आशेचे किरण दिसतात ते मी आत्तापर्यंत मांडले. मी 5 मिनिटात माझ्या बोलण्याच्या शेवटाकडे येतोय. जेव्हा मी विचार करतो की ही सगळी जी मोठी महत्वाकांक्षी उद्दिष्ट जगाने मान्य केली आहेत, ज्याचे आपण पार्टनर्स आहोत, ज्याचे आपण हस्ताक्षरकार आहोत, त्याकडे जाताना आपल्या पुढे ज्या समस्या आहेत, त्याकडे जाताना जी आव्हानं आहेत, त्यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी काय पद्धतीने आपण विचार करू शकतो, आणि तो विचार करताना कुठेतरी वाटतं की मी आपल्याच देशाचं उदाहरण दिलं की 565 बिलियन डॉलर्स प्रतिवर्षी हवेत. हा आकडाच बदलून टाकता येईल का? जर तो बदलायचा असेल तर त्यासाठी कुठेतरी तंत्रज्ञान आणि प्रज्ञा या दोन्हीची सांगड घालून वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागेल. दुसरं आव्हान की सर्वसमावेशक अशा पद्धतीने विकास होऊ शकेल का? तर कुठेतरी असं वाटतं की त्यासाठी नियोजन हे पार्टिसिपेटिव्ह असलं पाहिजे. माझ्यासाठी काय चांगलं हे दिल्लीत बसून कोणीतरी नाही ठरवून चालणार, ते मीच ठरवलं पाहिजे. आणि मग माझ्या लोकप्रतिनिधींपर्यंत ते मी आग्रहाने मांडलं पाहिजे आणि त्यांनी ते आग्रहाने संसदेमध्ये मांडलं पाहिजे. आणि मग त्यातून कुठेतरी काहीतरी आपल्याला स्थिर विकासाकडे, चिरंतन विकासाकडे घेऊन जाणारी पावलं पडू शकतील. जे पारंपरिक ज्ञान आपल्याकडे आहे, मी मगाशी डॉक्टर TV रामचंद्र यांच्याबद्दल बोललो,
तर ते सायंटिस्ट आहेत, रिमोट सेन्सिंग GIS हे सगळं त्यांचं जगभरातल्या ख्यातीचं स्पेशलायझेशन. पण त्यांच्या सगळ्या प्रयोगांबद्दल सांगताना त्यांनी काय त्यांनी सांगितलं की मी हे सगळे प्रयोग कशातनं केले, पारंपरिक ज्ञानातून केले. हे पारंपरिक ज्ञान नवीन निकषांवर तपासून नवीन मापदंडांच्या आधारे कुठेतरी परत एकदा वापरता येईल का? अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अनौषधम, हे सगळं आपण कुठेतरी लहानपणी ऐकलंय. ह्या सगळ्याच्या दिशेने आपली प्रज्ञा धावू शकेल का? आज ह्या सगळ्याबद्दल आपल्याला जाणीवच कमी असते. ती जाणीव वाढवण्यासाठी आपण काय करू शकू? सध्याच्या लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी त्याबद्दल काही प्रयोग केलेले आहेत. आणि मार्च 2017 त्यांचं प्रास्ताविक असलेलं एक छोटंसं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं, ज्यामध्ये संसदेमध्ये या विषयावर झालेल्या चर्चेबद्दल काहीतरी आहे. आणि त्या पुस्तकाच्या शेवटी कुठेतरी त्यांनी प्रत्येक संसद यासाठी काय करू शकेल, विशेषतः महिला संसद काय करू शकतील, विविध देशांशी आपण काय प्रकारे सहकार्य करू शकू याबद्दल काहीतरी लिहिलंय. हे सगळं जर 2030 व्हायचं असेल तर ते एकदम होणार नाहीये. त्यासाठी काय करायला लागेल? कुठेतरी आंतरराष्ट्रीय सहकार्य लागेल. प्रगत देशातलं तंत्रज्ञान उघड्या डोळ्यांनी आपल्याला आणावं लागेल. आणि ते आणत असताना कुठेतरी आपल्याला त्यांची उदाहरणं तपासावी लागतील. एकच छोटंसं उदाहरण सांगतो. मी मगाशी दिल्लीचा उल्लेख केला. दिल्लीपेक्षा वाईट परिस्थिती बीजिंगमध्ये काही काळापूर्वी होती. पण गेल्या 4 बीजिंगमधलं वायू प्रदूषण 20% कमी झालं. आणि ते कशामुळे कमी झालं? तर आधुनिक तंत्रज्ञान, डेटा अनालिटिक्स आणि अतिशय चांगल्या प्रकारचं मॉनिटरिंग याची सांगड घालून आपण जगाला IT पुरवतोय. आपण जगाला संगणक क्षेत्रातली बुद्धिमत्ता पुरवतोय. ही बुद्धिमत्ता आपण नाही का वापरू शकणार? आणि सगळ्यात शेवटी ही जी सगळी आव्हानं आहेत त्या आव्हानांकडे आपण संधी म्हणून नाही का बघू शकणार? जर बघू शकलो तर मला असं वाटतं की कदाचित ह्या सगळ्या आव्हानांमधून, ह्या सगळ्या संधींमधून आपण काहीतरी चांगलं असं साधू शकू, काहीतरी चांगलं असं मिळवू शकू. आणि आपली पुढची जी पिढी असेल त्या पिढीला आपल्याला जशी पृथ्वी मिळाली तशी देण्यासाठी काहीतरी प्रयत्न करू शकू. माझ्या बोलण्याचा शेवट करताना मला बाबा आमटेंच्या 2 ओळी आठवत आहेत. येथे जन्मतात श्रमर्षी, या भूमीला क्षरण नाही. जिथे श्रम आणि ऋषित्व हे एकत्र नांदतं ती भूमी कधीच नष्ट होऊ शकत नाही. ती भूमी ही कायम नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेनी पुढे जाणारी असते. आणि या आपल्या मातेचा आदर मनात बाळगून आपली बुद्धिमत्ता तिला अर्पण करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात अशी विनंती करून आपण सर्वांनी अत्यंत संयमाने माझं बोलणं ऐकून घेतलं याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. नमस्कार.